गोवन वार्ता लाइव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे. लवकरच सिडनीमध्ये तिसरी कसोटी सुरू होणार आहे, पण त्याआधीच एक महत्त्वाची बातमी आली आहे. भारतीय टीममधील 5 खेळाडूंना आयसोलेट करण्यात आलंय. काय आहे नेमकं यामागचं कारण आपण पाहूयात. जैवसुरक्षा नियमाचा भंग केल्याचा ठपका ठेवत भारतीय क्रिकेट संघातील रोहित शर्मा, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि शुभमन गिल या 5 खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्यात आलंय. मात्र या मुद्द्यावरून आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळामध्ये वाद निर्माण झालाय. भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. तिसरी कसोटी 7 जानेवारी पासून सिडनीमध्ये सुरू होणार आहे. तुर्तास इथल्या एका हॉटेलमध्ये खेळाडूंचा मुक्काम आहे. विलगीकरणात ठेवण्यात आलेले 5 खेळाडू हे शनिवारी भोजनासाठी एका हॉटेलमध्ये गेले होते. तेव्हा एका भारतीय चाहत्याने त्यांची छायाचित्र सोशल मीडियावरती अपलोड केली. तसंच सर्व खेळाडूंच्या जेवणाचं बिलही या चाहत्यानं भरलं. शिवाय ऋषभ पंतला त्यानं मिठीही मारली. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी जैवसुरक्षा नियमाचा भंग केल्याचा आरोप ऑस्ट्रेलियन माध्यमांनी केलाय. बीसीसीआय आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळ यांनी संयुक्तपणे आता या प्रकरणी चर्चा सुरू केली आहे. भारतीय खेळाडूंवरचे आरोप हे खोडसाळपणाचे असल्याचं बीसीसीआयचं म्हणणं आहे. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह.